कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि रहा आमच्या सोबत. मंथन स्पर्धा परीक्षेत माळवडी शाळेचं यश, तर पाहूया याबद्दलचं सविस्तर वृत्त. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळवाडी कोरेगवान, केंद्र विसापूर, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर येथे मंथन स्पर्धा परीक्षेत कुमारी तन्वी विलास शिर्के या विद्यार्थिनीने राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत 192 व सुपा केंद्रात 7वा क्रमांक मिळवल्याने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी चेअरमन रामदास इदाटे, उपसरपंच निजामभाई सय्यद, शालेय व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष ईश्वर आढाव, विनायक इदाटे, विलास शिर्के, कॉमन न्यूज प्रतिनिधी निलेश विटेकर यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. या प्रसंगी बोलताना सर्व मान्यवरांनी शाळेचे मुख्याध्यापक श्री पाडेकर कैलास सर व उपअध्यापिका बेंद्रे स्वाती यांचं कौतुक केलं. यापुढेही कायमस्वरूपी असेच प्रयत्न करून शाळेचं नाव लौकिक वाढवावा असे विचार व्यक्त करण्यात आले. सर्व मान्यवरांनी वैयक्तिकरित्या तिचा सन्मान केला. तसेच विद्यार्थ्यांच्या वतीनं आर्यन जालिंदर इदाटे यांनी सुद्धा तिचा सत्कार केला. सर्व मुलांना नक्कीच या कार्यक्रमातून प्रेरणा मिळेल असं पाडेकर सरांनी, बेंद्रे मॅडम तसेच मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळवाडी येथे कुमारी तन्वी विलास शिर्के हिचा एक छोटासा सत्कार समारंभ तिने मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत सुपा केंद्रामध्ये 7वा क्रमांक तसेच राज्यस्तरावर 192 क्रमांक मिळवलेला आहे. तिने यावर्षी तिसरीत असताना अतिशय उत्तम प्रकारे तयारी करून आपला यशाचा ठसा उमटवलेला आहे. त्याबद्दल तिच्या शाळेच्या वतीने तसेच तिच्या पालकांची मेहनत घेतली आणि ते त्यात तिला एक चेक तसेच एक ट्रॉफी मिळालेली आहे. शाळेच्या वतीने तिच्या हार्दिक असे अभिनंदन करतो आणि दोन शब्द थांबवतो. आपण कुमारी तन्वी विलास शिर्के हिचा अभिनंदन करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. तिने मंथन प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये उत्कृष्ट असं यश संपादन केलेलं आहे आणि शाळेचे नाव तिने उज्ज्वल केलेलं आहे. तिच्यापासून प्रेरणा घेऊन इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा तिच्याप्रमाणेच यश संपादन करावं अशी मी अपेक्षा करते. आणि तन्वीने हे यश संपादन केल्याबद्दल शाळेच्या वतीने तिचे आभार मानते, तिचं अभिनंदन करते. या परीक्षेसाठी शाळेमध्ये जादा तास घेऊन आम्ही तयारी करून घेतलेली होती आणि इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा व्यवस्थित असा अभ्यास केलेला होता. या परीक्षेचं रिझल्ट जो आहे त्यामध्ये सर्व विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेले आहेत आणि तन्वी ही त्यामध्ये तिने प्राविण्य मिळवलेलं आहे. त्याबद्दल मी शाळेच्या वतीने तिचं अभिनंदन करते आणि माझे दोन शब्द थांबवते. प्रतिनिधी निलेश विटेकर, कॉमन न्यूज मराठी, श्रीगोंदा.